अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. कल्याणमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. वैशाली दरेकर यांच्या रूपाने त्यांच्यासमोर आव्हान आहे. तिकडे ठाण्यामध्ये राजन विचारे निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. पालघर भिवंडी मुंबईला लागून असलेले मतदारसंघ इथं सुद्धा मोठ्या लढती आपल्याला बघायला मिळणार आहे. भिवंडीमध्ये तर तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे आज कोण आपला गड राखणार, कोण वरचढ ठरणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. तिकडे उत्तर महाराष्ट्रामधल्या 3 जागा आहेत, नाशिक, दिंडोरी आणि धुळे. या ठिकाणी कोण गड राखणार, कोण आपली प्रतिष्ठा कायम राखणार हे आपल्याला बघायचं आहे. नाशिकमध्ये सगळ्यात चर्चेतली लढत आहे, कारण तिरंगी लढत आपल्याला या वेळेला नाशिकमध्ये बघायला मिळते. चांगलं वाटतंय की मी पहिल्या वेळा मतदान करते. आपला भारत देश पूर्ण जगात सर्वात मोठा लोकशाही आहे आणि मी हा हक्क बजावतो आहे. मला खूप चांगलं वाटतं आहे. मी माझ्या देशात तर्फे पहिला कॉन्ट्रीब्युशन करते आणि मी एव्हरी इलेक्शन कंटिन्यूअस मतदान करेल. आणि मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही पण तुमचा हक्क बजवा. आणि मला खूप चांगलं वाटतं आहे की माझ्या पहिल्या मतदानमध्ये मी माझ्या पप्पांना सपोर्ट करू शकते. आणि मला नक्कीच विश्वास आहे की पप्पा जिंकून येईल. धन्यवाद. हे होते भूषण पाटील आणि त्यांच्या कन्या असलेल्या कन्या. खरं तर या दोघांनी असं म्हटलेलं आहे की सर्वांनी मतदान केलं पाहिजे. तर भूषण पाटील यांनी हेही म्हटलंय की मागच्या 10 वर्षात जनतेचा भ्रमनिराश झाला आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी जी आहे ती मागच्या 4 टप्प्यांमध्ये आपल्याला घसरलेली पाहायला मिळाली. विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई.